नमस्कार मित्रांनो, मी किरण दानवडे आणि माझ्या या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दिनांक 8 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे। तर मार्च एप्रिल 2022 इयत्ता 12वीच्या परीक्षेला एकूण 14,85,191 विद्यार्थी बसले होते। यापैकी मुलांची संख्या 8,17,188 असून मुलींची संख्या 6,68,003 एवढी आहे। तर या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे। मार्च एप्रिल 2022 इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल तुम्ही maharesult.nic.in, hscresult.mkcl.org आणि hsc.maharesult.org.in या दिलेल्या अधिकृत वेबसाइटवरती पाहू शकता। ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या वेबसाइट लिंकवर क्लिक करून तुम्ही या पोर्टलच्या वेबसाइट पेजवर येऊ शकता आणि दुपारी 1 वाजता रिझल्ट अनाउन्स झाल्यानंतर या पोर्टलवर तुमचा निकाल पाहण्यासाठी तुमच्या 12वी परीक्षेचा सीट नंबर म्हणजे रोल नंबर, तसेच तुमच्या ऍडमिट कार्डवर प्रिंट असलेल्या तुमच्या आईचे नाव इत्यादी माहिती सबमिट करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता आणि त्याची प्रिंट देखील काढू शकता। तर अशा प्रकारे मार्च एप्रिल 2022 इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल तुम्ही या वेबसाइटवरून अगदी सहजरित्या पाहू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्यासमोरील बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।